खोलवर झालेल्या जखमेचा व्रण जात नाही. जखम वरती भरल्यासारखी दिसते, व्रण मात्र राहतो. अजितदादांच्या चुकीच्या कबुलीवर आव्हाडांची प्रतिक्रिया. बागेश्वर आत्रामांचा 11 किंवा 12 सप्टेंबरला पवार गटात प्रवेश. दगा करणाऱ्यांना नदीत फेकून दिलं पाहिजे. जी मुलगी बापाची झाली नाही ती तुमच्या पक्षाची कशी होणार? धर्मराव बाबा आत्रामांचा शरद पवारांना सवाल. अजित पवारांना सरकारमधून बाहेर काढण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न. गुलाबराव पाटलांनी अर्थखात्याचा नालायक उल्लेख केल्यानंतर जयंत पाटलांची प्रतिक्रिया. खंडणी शब्दावर जयंत पाटील ठाम. महाराजांनी लिहिलेल्या पत्रातही खंडणीचा उल्लेख. आताची खंडणी आणि तेव्हाची खंडणी दोन्ही अर्थ वेगळे. भाजपचा इतिहास कच्चा, जयंत पाटलांनी सुनावलं. भव्या सरकारची ओळखच खंडणी म्हणून त्यांना प्रत्येक ठिकाणी खंडणीच दिसेल. फडणवीसांची जयंत पाटलांवर टीका. मागितलेली खंडणी न मिळाल्यानं शिवरायांनी सुरतेची लूट केल्याचं जयंत पाटलांनी केलं होतं वक्तव्य. मी पुंकलो असलो तरी उदयनराजे पडले असते असं जरांगे म्हणाले. शिवरायांची शपथ घेत आमदार राजेंद्र राऊतांचा दावा. तर राजेंद्र राऊत बोलले ती सगळी फडणवीसांची भाषा, जरांगेंची टीका. वादग्रस्त आहेत पूजा खेडकर प्रशासकीय सेवेतून बरखास्त. बोगस प्रमाणपत्र प्रकरणात केंद्र सरकारची मोठी कारवाई. विधानसभेला शिंदेगट 120 जागा मागणार. 100 जागा निवडून आणण्याचं आमचं टार्गेट. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचं वक्तव्य. कोणाकोणीचं राजकारण बघता आता राज्यात मविया सरकार आलं पाहिजे, एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया. शेतकरी नेते रविकांत तुपकरांचं अन्नत्याग आंदोलन तात्पुरतं स्थगित. मंत्रालयात 11 सप्टेंबरला अजितदादांच्या उपस्थितीत बैठक. तोडगा न निघाल्यास 12 सप्टेंबरला पुन्हा आंदोलनाचा तुपकरांचा इशारा.